अंगद काशी नाही यायच्या महिन्यात. 97 आता येता की हे मुदा माणूस बिमारीच्या बिछाण्यात शिरलं की सारी दुनिया तुटून जाते त्याच्यापासून. काळाच्या महापुरात तुम्हाला झाडासारखं एकटं वाहत असत. राणी साहेब श्रीमंतांच्या महालात गेले आहेत. चिडून भडकून तिथं काय झालं असेल कुणास ठाऊक. माथं पेटून परत आल्या तरी एवढासा जुने काय नाही त्यांच्याजवळ. काही मस्करी करून त्यांना फुलवायला, एखादं गाणं म्हणून त्यांना निजवायला या दळभद्र्या पायांनाही घालत येत. मी मरायच्या आधी स्वतः मरायला निघाला बेटा. काय रे नादाला, बंदुकीच्या चार गोळ्या खाल्ल्या म्हणून इतका गवाजा फडकून द्यायचा. अरे तुमची किती खिदमत केली मी, किती कौतुक केलं तुमचं. चांदीच्या साजानं तुम्हाला पढवलं, नाचाचं इंद्रजाल तुम्हाला पढवलं, रागदारे सुरांचे मोती चालून तुम्हाला राजहंसाप्रमाणे वाढवलं आणि शेवटी ही अशी दगलबाजी. अरे अजून कितीतरी लढाया जिंकायच्या आहेत आपल्याला. त्या लढायला तुमचे कोण चाचा येणार आहेत खाली. बर बर रडू नकोस बेटा. अरे मी कुठे म्हणतेय तू कसूर केलीस म्हणून. कसूर केली असतीस तर असं मुसळ होऊन पडलाच नसतास. स्वतःला आणि स्वतः बरोबर मलाही निकामी करून टाकण्याची घाई केलीस एवढीच तक्रार आहे माझी. ठीक आहे ठीक आहे, माणूस बोलतं रागानं इतकं मनावर नाही घ्यायचं. तुला एक गोष्ट सांगू. कसली. चार वेड्या पक्ष्यांची.